मध्य प्रदेशात काम करणाऱ्या मराठी माणसाची ओळख महाराष्ट्रातल्या माणसांना व्हावी, त्याचबरोबर मध्य प्रदेशात मराठी माणसांनी जपलेली मराठी समृद्धीची ओळख मराठी माणसांना व्हावी या हेतूने मध्य प्रदेश आणि मराठी अस्मिता या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी आमदार जयदेव गायकवाड, संजय सोनवणे, अश्विन खरे, माधव साठे, चंद्रकांत पंधरी पाठे, चपराकचे प्रकाशक आणि संपादक घनश्याम पाटील उपस्थित होते. मध्य प्रदेशात राहणाऱ्या मराठी माणसानं राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, क्रीडा तसेच कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मराठी माणसांचे कार्य या सर्वांची माहिती मध्य प्रदेश आणि मराठी अस्मिता या पुस्तकात देण्यात आली. या पुस्तकामध्ये मध्य प्रदेशच्या मराठी माणसांनी जी भरारी घेतलेली आहे त्याबद्दल संक्षिप्तरित्याने वर्णन केलेलं आहे. मराठी साहित्याचा इतिहास आहे, कवितेचा इतिहास आहे, कादंबरीचा इतिहास आहे, मराठीतले किती संगीतकार तिथे आहेत, किती नाटककार तिथे आहे, किती मराठी संस्था आहे, किती महाराष्ट्र मंडळ आहे, किती गणेशोत्सव आहे, किती चित्रकार आहे, या सगळ्यांची माहिती जी आहे ती या पुस्तकामध्ये घेतलेली आहे. मध्य प्रदेशात काम करणारे मराठी पत्रकार, कलाकार, नाटककार, चित्रकार, संगीतकार, उद्योजक, व्यावसायिक, लेखकांनी आपला ठसा उमटवलाय. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या कामाचं आणि कर्तृत्वाचं कुणीही दखल घेत नाही याच्यासाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं मान्यवरांनी सांगितलं. बृहन महाराष्ट्रातल्या मराठी लोकांना जोडून घेण्याच्या दृष्टीनं चपराकनं आजवर अनेक उपक्रम राबवलेले आहेत. याचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे घुमानच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर प्रकाशक परिषदेनं बहिष्कार टाकला होता, तेव्हा पंजाबला घुमानला चपराकची सर्व टीम गेली होती, तो बहिष्कार आम्ही मोडून काढला. त्यानंतर हैदराबाद, दिल्ली, इंदोर, ग्वाल्हेर, भोपाळ अशा ठिकाणी जाऊन तिथल्या मराठी लेखकाशी आम्ही संपर्क साधला, एक मोठी चळवळ उभी केली. मागच्या महिन्यामध्येच चपराकचा 5वा साहित्य महोत्सव आम्ही इंदोर शहरामध्ये साजरा केला, त्यावेळी आम्ही चपराकच्या वतीनं हिंदी पुस्तक भाषा साहित्य निर्मितीमध्ये पदार्पण केलं, 2 हिंदी पुस्तकांचं प्रकाशन झालं. त्याच व्यासपीठ आम्ही होतो की मध्य प्रदेशमधल्या मराठी लोकांविषयीचं पुस्तक आम्ही आवर्जून प्रकाशित करू आणि आज त्याला मूर्त रूप आलं आहे याचा मला प्रकाशक म्हणून आनंद वाटतो. मध्य प्रदेश आणि मराठी अस्मिता हे विश्वनाथ शिडोणकरांचं एक अतिशय सुंदर पुस्तक आज आम्ही चपराकडनं प्रकाशित केलं आहे. हे 111वं पुस्तक आहे. या निमित्तानं महाराष्ट्राबाहेर मराठी लोक जे काही चांगलं काम करत आहेत त्याचा परिचय आपल्या मराठी बांधवांना होणार आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही 2 राज्य भाषा साहित्य संस्कृती समीक्षा या दृष्टीनं जोडण्यासाठी मदत होणार आहे याचाही मला आनंद वाटतो. प्रतिनिधी गणेश चप्पलवार, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, पुणे.